हिवरखेड येथील देशभक्त संपतरावजी भोपडे चौक ते बस स्थानक परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेले जिल्हा परिषद निधी अंतर्गत 10 लाख रुपयांचे पेवर ब्लॉकचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून 10 लाखाचे काम 2 दिवसातच दबले आहे आणि सर्व पेवर ब्लॉक लेवल मध्ये न लावता वर खाली लावलेले आहेत। फक्त ठातूर माधूर खोदकाम करण्यात आले, दबाईसाठी रोलर सुद्धा फिरवण्यात आले नाहीत। पेवर ब्लॉक खाली एस्टिमेट नुसार पूर्ण प्रक्रिया करण्यात आली नाही असे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे, त्यामुळे निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून याची चौकशी होणे नितांत गरजेचे आहे। परंतु संबंधित लोकप्रतिनिधी अधिकारी अभियंत्याचे यांच्या डोळ्या देखत हे निकृष्ट काम कसे सहन केले जात आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे, त्यामुळे शासनाने वरिष्ठ स्तरावर तात्काळ चौकशी करून हे काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी अशी विनंती नागरिक करीत आहेत। एमसीएन न्यूज करिता संतोष सोनोनी, हिवरखेड।